देखो लागी का पत्नीच्या चारित्र्याची परीक्षा घेण्यासाठी पतीने तिला उकळत्या तेलातून 5 रुपयाचं नाणं बाहेर काढायला सांगितलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालाय. तो तुम्हाला विचलित करू शकतो हे मात्र हा व्हिडिओ बघण्यापूर्वी लक्षात घ्या. ही महिला पारधी समाजातली आहे. ही घटना घडलीये उस्मानाबादच्या परांडामध्ये. पोलीस या पतीपत्नीचा शोध घेत आहेत आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात पुढाकार घेतलाय. सामाजिक कार्यकर्ते कृष्णा चांगुडे यांनी या घटनेबद्दल बोलताना दावा केलाय की ही घटना घडण्याआधी संबंधित महिलेवर 2 जणांनी बलात्कार केला होता आणि यात एका पोलिसाचा सुद्धा समावेश होता. या महिलेच्या चारित्र्याचा आणि हात बांधण्याचा काही कार्यकारण भाव नाही. ही घटना अंधश्रद्धेवर आधारित आहेत, अवैज्ञानिक आहे, म्हणून महाराष्ट्र आणि याचा धिक्कार करत आहेत. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन या आरोपीचा शोध घ्यावा आणि जात पंचायत विरोधी कायद्याच्या अन्वये याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही करत आहोत. बीबीसी मराठीने जेव्हा पोलिसांना या प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा परांडा तालुक्यातले पोलीस निरीक्षक गिद्दे यांनी आम्हाला सांगितलं, आम्हाला ही व्हिडिओच्या माध्यमातून असा प्रकार झाल्याचं कळलंय. आम्ही त्या महिलेचा शोध घेतो आहोत. परांडा तालुक्यातल्या त्यांच्या घरी गेलो होतो पण घरी कोणीही नव्हतं. नेमका प्रकार कधी घडला, महिलेवर काही अत्याचार झाले आहेत का, महिला नेमकी कुठली आहे याचा शोध आम्ही घेतो आहोत. या व्हिडिओत महिलेचा पती 5 रुपयांचं एक नाणं कॅमेऱ्यासमोर धरतो. महिला चुलीजवळ बसलीय. चुलीवर तेल उकळतंय, त्यात तो हे नाणं टाकतो आणि तिला ते काढायला सांगतो. ते काढत असताना ती महिला वेदनेने ओरडते आणि याच दृश्याबरोबर हा व्हिडिओ थांबतो. हे सगळं संभाषण पारधी भाषेत चाललंय आणि ते समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पारधी समाजाच्या आणि समाजातल्या महिलांसाठी काम करणाऱ्या सुनीता भोसले यांना संपर्क साधला. या व्हिडिओत दीज या प्रथेबद्दल बोललं जात आहे. नेमकं ते आहे काय दीज नावाचा प्रकार काय आहे की आमच्यामध्ये पारधी समाजामध्ये जर एखादी महिला एखाद्या महिलेचे परपुरुषाशी किंवा घरातल्या कोणत्याही इतर पुरुषाशी महिला बहीण असेल, पत्नी असेल, आई असेल, भाऊजाई असेल, मावशी असेल, काका असेल, काकी असेल, कुणी पण असू द्या, स्त्री एक पारधी समाजातली जर तिचं सीलभंग झालं इतर पुरुषाबरोबर तर तिनं ते जर कुटुंबातल्या व्यक्तीला कळलं तर त्या कुटुंबाच्या व्यक्तीने त्या स्त्रियाला विचारायचं की तुझं बाहेर असं सीलभंग झालंय का. जर ती महिला नाही म्हणली तर तिला उकळतं तेल घ्यायचं आणि उकळत्या तेलामध्ये 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 1 रुपयाचं नाणं सोडायचं आणि त्या उकळत्या तेलामध्ये त्या महिलेने गरम तेलातून 1 रुपया बाहेर काढायचा आणि 1 रुपया बाहेर काढताना तिचा जर हात नाही भाजला तर ती पवित्र आहे असं समजलं जातं आणि जर हात भाजला तर ती अपवित्र आहे असं समजलं जातं. आणि याची तक्रार आम्ही गृहमंत्र्यांना माझी एकच कळकळीची विनंती असेल वर अशा समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरेवर एक नवीन कायदा करून अशा पुरुषांवर कडक कारवाई करावी. विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा या व्हिडिओची दखल घेतली आहे आणि गृहमंत्र्यांना या प्रकरणात कारवाईची त्या मागणी करतायत.